अंगठ्याच्या ठशांशिवाय मिळणार नाही राशन, फिंगरप्रिंट द्या आणि राशन मिळवा, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? महाराष्ट्रामध्ये रेशनिंग दुकानात रेशनिंग कार्ड घेऊन गेल्यावर धान्य मिळत होतं, पण रेशनिंग मध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनानं अंगठ्याचा ठसा ही संकल्पना आणली आणि जो ग्राहक येईल त्याच्या अंगठ्याचा ठसा घेऊन मगच रेशन दिलं जातं. पण आता एक मेसेज व्हायरल होतोय, त्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा. काही रेशन दुकानदार अंगठा दिला नाही तर रेशन मिळणार नाही असं सांगतायत, त्यामुळे सामान्य नागरिक घाबरून चाकरमानी मंडळींना फक्त अंगठा देण्यासाठी बोलावत आहेत. वयस्कर व्यक्तीचे ठसे हे लवकर उमटले जात नाहीत, त्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. सामान्यांसाठी रेशनिंग दुकानावर कमी किमतीत धान्य मिळत असतं. यापूर्वी रेशनिंग दुकानदार सामान्यांचं राशन दुसऱ्यांना विकत असल्याचं समोर आलं होतं, त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी अंगठ्याचा ठसा दिल्याशिवाय धान्य मिळणार नाही अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली. पण अंगठ्याच्या ठशाशिवाय धान्य मिळत नाही का? इतकंच नाही तर वयोवृद्ध व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्यानं त्यांना धान्य मिळत नसल्याचं समोर आलंय. तेव्हा अंगठा केला की मग आम्ही माल नेणार, आणि राखेलचं तर असं हे आहे, राखेल अजाबातच बंदच करून टाकलायसा. मग ते मिळतं तेवढ्याच की महागायचं आणायचं, काम लागलं तर जायचं, नाही लागलं तर घरात बसायचं. त्यावेळी मग सगळं अडचण होत्या ना आमची. होय, माझंच अंगठा घ्यायला लागते, दुसऱ्यांचं होतच नाही ना. ते कामाला गेलेले आहेत, मग आम्हाला तसं अडचण येते. असं होते ना, मग दुकानदार असं माल देत नाहीत, जे म्हणजे थंब लागल्याशिवाय देतच नाहीत ना. वयोवृद्धांना याचा मोठा फटका बसतोय, त्यांचे ठसे वेळेवर उमटले जात नाहीत, त्यामुळे त्यांना राशन मिळत नाही. कधी कधी मशीन खराब असल्यामुळे त्यांना परत जावं लागतं आणि त्यांच्या कामाचा खोळंबाही होतो. पण हे सगळं कशासाठी करण्यात आलंय याबद्दल अधिक माहिती आम्ही रेशनिंग दुकान मालकाकडून जाणून घेतली. महाराष्ट्र शासनानं रेशन व्यवस्थेमध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी सुमारे 2.5 वर्षापासून महाराष्ट्रातल्या 52 रेशन दुकानामध्ये पॉज मशीन बसवलेले आहेत. ह्या पॉज मशीन आधारशी लिंकिंग केल्यामुळं ज्या प्राप्त लाभार्थी, जे अन्न सुरक्षामध्ये बसलेले लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांचं धान्य अंगठा उठवल्याशिवाय आणि तो अंगठा आधारशी लिंकिंग असल्यामुळं मॅच झाल्याशिवाय त्या धान्याची पावती निघत नाही, त्यांना माल देता येत नाही. मोल मजुरी करणाऱ्या, धुणे भांडी काम करणाऱ्या बायका किंवा कष्टकरी वर्ग जो आहे, त्या वर्गाचा जो विषय आहे, तो वर्गाचा विषय मात्र अन्न नागरी पुरवठा खात्यानं आम्हाला त्यांना नॉमिनी, रूट नॉमिनी त्यांना तपासून घेऊन त्यांच्या वाटप मार्फत धान्य करायची सोय केली आहे. त्यामुळे रूट नॉमिनीच्या आधारे आमचं वाटप 100% जात आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. महाराष्ट्रातील 52,000 रेशनिंग दुकानांवर आधार लिंक करण्यात आलंय. रेशनिंग दुकानावर होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी अंगठ्याचा ठसा घेतला जातो. ग्राहकाच्या अंगठ्याचा ठसा असेल तरच राशन मिळतं, आणि अंगठ्याचा ठसा नसेल तर राशन मिळत नाही. ही सुविधा महाराष्ट्रातल्या 52,000 रेशनिंग दुकानावर सुरू करण्यात आली आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून ही सुविधा सुरू झाली आहे. राशन वाटताना भ्रष्टाचार होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आमच्या पडताळणीत अंगठ्याच्या ठशाशिवाय राशन मिळत नाही हा दावा सत्य ठरलाय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.